यांना चारा नाही ना खायला। रायगड जिल्ह्यासह कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीचा फटका महाड, पोलादपूर, चिपळूण, रत्नागिरीतील अनेक तालुक्यांना, अनेक गावांना या ठिकाणी बसलेला आपण बघू शकतो। आज जर परिस्थिती बघितली तर माणसांची, पूरग्रस्तांची प्रचंड अवस्था जी आहे ती दयनीय झालेली आहे। या पुरामध्ये जनावर जी आहेत, गुरं आहेत, गाई, म्हशी, बैल यांची अवस्था देखील न पाहण्यासारखी अशीच आहे। आज मी एका इमारतीवर आलेला आहे ज्या ठिकाणी एका म्हैसीने वासराला जन्म दिलेला आहे। काय नेमकी परिस्थिती आहे, तिचे काय अवस्था आहे, त्या वासराची काय अवस्था आहे हे आपण जाणून घेतोय। गुरांचं माणसांप्रमाणे गुरं ही देखील सजीव आहेत आणि त्यांची देखील अवस्था मॅक्स महाराष्ट्र मानतोय। दादा काय सांगशील ही सगळी परिस्थिती बघून? जय महाराष्ट्र, मी अजय चव्हाण मॅक्स महाराष्ट्र आभार मानतोय। ह्या गुरांची अवस्था शक्यतो आमची आता म्हैसीने बच्चा दिलेला आहे, ही म्हैस येऊन आता बच्चा देऊन डॉक्टरांना आम्ही फोन केलाय पण डॉक्टर आमच्या इथे येऊ शकले नाही। डॉक्टरांना बोललो या इथं, ते बोलतो आमच्याकडे ट्रीटमेंट करायला औषधं नाही। आमच्याकडे आमच्या ज्या पेट्या होत्या ते आमचे सर्व घेऊन गेले आमचे साहेब वरचे, त्यामुळे आम्ही येऊ शकू येत नाही। दादा पेंडा वगैरे काय खायला काय? पेंड्याचं आमच्याकडे काही राहिला नाही, आमच्या अक्षरशः तब्येला पडलेला आहे, तो पेंड्यात सर्व होऊन गेलेला आहे, संपूर्ण विधून तो पेंडा टाकलो तर आमच्या मशीन संपूर्ण आजारी पडणार आहे। आता सर्व मशीन दैनंदिन झालेले आहे, त्यामुळे त्यांना खाण्यापिण्याची सुविधा काहीच नाही। तिथं त्या मशीनची सर्व दैनंदिन झालेली आहे, त्यांना खाण्यासाठी आंबवण नाही, पेंडा नाही, काय नाही, फक्त मशीन आमची आता पाण्यावरती अवेलेबल आहे। त्यामुळे त्या गुरांची अवस्था लई बिकट झालेली आहे। आता या मशीनला बच्चा दिला आहे, डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आहे, तरी डॉक्टर आमच्या अवेलेबल कोणच नाही। दादा काय परिस्थिती आहे एकूणच? ह्या गोट्यामध्ये खूप गायी म्हशी आहेत आणि कसं यांना कसं जगतात त्या? आज त्यांना 2-3 दिवस पाणी, पेंडा, अन्न, पाणी काहीच भेटलं नाही। अंबोडीची पोती सगळी वाहून गेली, पेंडा वाहून गेला, गुरं 8 दिवस झाले आजारी आहे, पाणी पिण्याला पाणी नाही। काय मागणी आहे आपली? मागणी आहे म्हणजे त्यांना गुरांना दवा पाणी करणे, डॉक्टर सुद्धा महाडमध्ये कोणी येऊ शकत नाही, सगळे डॉक्टर संपवर गेलेले असे म्हणतात। महाडमध्ये आमचे मुंबईचे महापौर डॉक्टर रवींद्र जाधव येऊन गेले, मॅडम येऊन गेल्या, पण आतापर्यंत कोण डॉक्टर आलेले नाही। अशी परिस्थिती महाडमध्ये, गुरांना बघून घ्यायचं, मशीना खाद्य काही नाही, हे बा दवा आम्ही सुद्धा खाली पडलेले दव्याच्या बाटल्या उचलून आणल्या मेडिकलमध्ये, गोरेगाव माणगाव फिरलो, औषध पाणी नाही। आज मशीना पेंड्याचे डॉक्टरचे इलाज आम्हाला करणं महत्वाचं आहे। 17-18 म्हशी आजारी आहे बघा, 6 म्हशी गेल्या आमच्या वाहून, त्या 3 मेल्या, 6 वासरे मेली, त्यामुळे 18 म्हशी आता आजारी आहे। प्रशासनानं, राज्य सरकारनं जशी माणसांसाठी कोट्यावधीचे पॅकेज जाहीर केलेत, ती मदत देऊ केले, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मदत येते, कुणी उपासमार होऊ नये, कुणाचेही उपासमार होऊ नये, भूकबळी होऊ नये यासाठी, पूरग्रस्तांसाठी जशी मदत येते तशी आता गुरांसाठी देखील मदतीचा ओघ वाढला पाहिजे। त्यांना लागणारा चारा, त्यांना लागणारी औषधं, त्यांना त्यांच्यावर उपचार करणारे जे डॉक्टर आहेत ते महाड, पोलादपूर, चिपळूणसह रत्नागिरीच्या पूरग्रस्त भागामध्ये उपलब्ध झाली पाहिजेत अशी मागणी या ठिकाणी जोर धरताना दिसत आहे। मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड।